मी मतदार, मतदान माझा अधिकार। लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वात प्रभावी अस्त्र कोणतं आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? अनेक जण म्हणतील त्यात काय विशेष आहे, मतदान करण्याचा अधिकार हा सर्वात प्रभावी असं हत्यार आहे जे आपण 5 वर्षांमधून एकदा वापरू शकतो। आणि जर सत्तेवर असलेल्या सरकारने जनताभिमुख काम केलं नसेल तर त्यांना खालीही खेचू शकतो असं बोलून उत्तर देऊन मोकळेही होतील, नाही का? परंतु हा अधिकार आपल्याला मिळाला तोही अगदी फुकट, परंतु त्याचा वापर किती जण करतात? मतदानाची सरासरी आजही हवी तितकी का नाही? याला जबाबदार कोण? याचा कधी विचार केलाय का? आणि जे मतदान करण्यासाठी पैसे घेऊन मतदान करतात त्यांनाही हा कधी विचार मनात आलाय का? आपल्याला मिळालेला अधिकार आपण 1500 घेऊन विकतो, म्हणजे आपण स्वतःला फसवतोच, परंतु त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला अंधकारात लोटतोय, त्यांचं भविष्य घडवण्याऐवजी आपण ते बिघडवतोय असं तुम्हाला वाटत नाही का? आपल्याला आपला देश प्रगतीपथावर नेऊन सर्वसामान्य जनतेचं जगणं सुसह्य करायचं असेल तर मतदान केलंच पाहिजे, तर आणि तरच आपल्याला लोकशाही सशक्त करून आपण लोकशाही व्यवस्थेत राहतोय याचा प्रचंड अभिमान तर वाटेलच, परंतु माझंही कर्तव्य मी बजावतोय याचा आनंद नक्कीच होईल। तर मग कुठल्याही आमिषाला बळी न पडता कराल ना मतदान? मतदान केलंच पाहिजे। मी मतदार, मतदान माझा अधिकार।